नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे पी आर पाटील फिल्म्सच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज आपण आलोय जव्हारला। तर का जव्हारला? हा बघा, ओल्ड पॅलेस। हा ओल्ड पॅलेस बघण्यासाठी आपण आलेलो आहोत। तर मी आणि प्रशांत मडवी आहे, प्रशांत मडवीची गाडी, प्रशांत मडवी गेला आतमध्ये। तर चला एक्सप्लोअर करूयात ओल्ड पॅलेस। बरेच जणं जव्हार तो तिकडचं बाहेरचं राजवाडा आहे तिकडे जातात, पण इकडे कोण येत नाही। म्हणून मी विचार केला का आज तुम्हाला हा ओल्ड पॅलेस दाखवूयात। आतमध्ये मस्त बनवलं आहे। मागच्या वर्षी मी आलतो, 2 वर्षापूर्वी ना, तेव्हा काय नव्हतं। मंडळी, आता आतमध्ये आलोय। तर पहिले तुम्हाला राजवाडा दाखवतो, त्याच्यानंतर आतमध्ये काय काय जे चेंजेस केलेले आहेत ते दाखवतो। तर चला व्लॉग कंटिन्यू करा। मंडळी, फायनली आम्ही आलेलो राजवाड्यामध्ये। तर राजवाड्यामध्ये कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, म्हणजे रिनोव्हेशन चालू आहे। जे बघा, जव्हारमध्ये एकूण 2 राजवाडे आहेत। त्यापैकी जुना राजवाडा एसटी स्टँड जवळ असून नवीन राजवाडा जव्हार विक्रमगड रस्त्यावर आहे। 13व्या शतकापर्यंत इथे उत्तर कोकणच्या शिलाहार राजवाडीचा अंमल होता। मंडळी, आता आम्ही या खोलीतनं वरती जाऊन बघतोय। लाकडी जिना आहे अजूनपर्यंत। मंडळी, आता फायनली वरती आलोय। हा बघा वरतून लुक कसा दिसतो, आणि मेन गोष्ट म्हणजे या बघा जुन्या लाद्या एवढ्याच होत्या, आणि वरतून तर एक नंबर सीन दिसतोय। तिकडनं आम्ही एंट्री केली, तिकडनं एक जिना आहे, आणि इकडनं पण एक जिना आहे, पण ते बरेचसे वास्तू ढासळलेल्या आहेत आता। पण या जागेवरून असं वाटतं की तशी राजसभा भरत असेल, म्हणजे राजदरबार असेल एखाद वेळेस, असं अंदाज लावता येतो। आदिवासी राजांनी 1341 मध्ये दिल्लीच्या महमद मुगलकाचे मांडलिकत्व पत्करले होते। त्यानंतर 1664 मध्ये शिवाजी महाराजांनी सुरतेची चढाई केली, तेव्हा त्यांनी या प्रदेशातून प्रवास केला। आणि इथे बारीक खोली, आणि बारीक खोलीमध्ये बघा एवढी चांगली ऐतिहासिक वास्तू असून पण इथेशी अशी गाण केली जाते। ती आता बाटली आम्ही उचलतो, थोडी उशिरात जाताना कुठेतरी टाकतो, ती जे ठेवत नाही खाली टाकू। मंडळी, राजवाड्याच्या ना उजव्या साईडला हा एक तलाव आहे, तर ते आता तलाव बघूयात। आणि बघा तळ्यामध्ये जायला असा एक पायरी मार्ग आहे। मला असं वाटतं की आजपर्यंत कुठल्याच यूट्यूबला कोणी दाखवलेलं नसेल एवढे डिटेल्समध्ये ही व्हिडिओ, ते आम्ही दाखवतो आहे। तर सगळ्यांनी व्हिडिओ खूप शेअर करा। वाव, पण पाण्यामध्ये खूप गाण आहे ही गाण। हे बघा, ते बिअर्सचे बाटल्याचे कॅन, ते परत तेलाच्या बाटलीचा डब्बा आहे, हे काढता येईल का आपल्याला? तर म्हणते आपण या तलावाच्या इथे आल्यावर ते दगडं बघा किती मोठे दिसतात, दगडांची जाडी बघा किती आहे। पण आपल्याला समजतं का आधीच्या राजवाडीतलं काम किती भक्कम होतं। आणि हे बघा विटा, विटांची बघा एवढी थिकनेस, तरी पण विटांनी एवढा लोड घेतलेला आहे। 1670 शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली, तेव्हा मात्र इथले राजे मोगलांच्या भीतीने तटस्थ राहिले। 5 जून 1672 रोजी मोरोपंत पिंगळे यांनी जव्हार जिंकले। स्वातंत्र्यापूर्वी पालघर जिल्ह्यातील जव्हार मुकणे घराण्याचे संस्थान होते। तर म्हणजे जी राजवाड्याच्या बाहेर आपल्याला आधी पडीक वस्तू जी इथे होती, तर ती वस्तू पुन्हा बनवलेली आहे ही बघा, आणि टाळा लावलेला आहे त्याला। आणि आतमध्ये
गणपती बाप्पाचं मंदिर बनवणार आहेत, ते पण कंट्रक्शन चालू आहे याचं। तर आता पूर्ण राजवाडा झाल्यावरतीच परत येऊयात, म्हणजे आता बनवायला घेतले तर आता सगळं पूर्ण बनवतील ते। मला आठव, मी 3-4 वर्षापूर्वी जेव्हा आलेलो ना तेव्हा मला नक्की माहीत होतं का इथेशी एक वास्तू होती, पण ती कन्फर्म नव्हती इथे होती का तिकडे होती। तर आता ते काकांना विचारलं तेव्हा ते बोलले का येईचा पहिले मंदिर होतं इथेशी लाकडी, ते जाळलेलं होतं, तेवढा इतिहास मला माहिती आहे, तेवढं जाळलेलं होतं ते। आता परत रिनोव्हेशन केलेलं आहे। तर म्हणजे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। हा ऐतिहासिक ब्लॉग होता, तुम्ही कधी जवाहरला आले निश्चित तरी येत असाल तरी 5 मिनटं या वास्तूला भेट देऊन जा। तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।